नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी स्टेनोग्राफर अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो मित्रांनो दिनांक सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी कृषी विभागाची आपली लघु लेखक लघुलेखक निम्नश्रेणी लघु लेखक उच्च श्रेणी या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्या जाहिरातीसाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे वीस एप्रिल शेवट दिनांक होता आणि आता तीस एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत आपण आवेदनपत्र सादर करू शकतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रातून मला हजारो विद्यार्थ्यांचे फोन आले मी सुद्धा कृषी ऑफिसला जवळपास पन्नास ते साठ फोन केलेत मेलसुद्धा त्यांना केला की जो आपला प्रश्न होता की मी माझ्याकडे समजा ऐंशी शंभर एकशे वीस तिन्ही प्रमाणपत्र आहेत तर मी किती आवेदनपत्र सादर करू शकतो तर या ठिकाणी जाहिरातीमध्ये जर चौदा पॉईंट नऊचा मुद्दा दिला होता की एकपेक्षा अधिक उमेदवाराने लॉग इन आय डी केल्यास त्याचा शेवटचा लॉग इन आय डी हा पुढील प्रक्रियेसाठी जसे की परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेतील उपस्थिती निवड पद्धतीसाठी विचार करण्यात येईल म्हणून आणि त्यामुळं अनेक महाराष्ट्रातले जे स्टेनोग्राफर विद्यार्थी होते ते द्विधा मनस्थितीमध्ये होते की आपल्याला किती अर्ज भरता येत असतील काही काही विद्यार्थ्यांकडे तिन्हीसुद्धा स्पीड होत्या ऐंशी शंभर एकशे वीस तर त्यांना एकच फॉर्म टाकायचा का किती फॉर्म टाकायचे असे प्रश्न पडू लागले आणि ज्यावेळी हेल्पलाईन नंबरवर फोन केला परंतु त्यांनासुद्धा याची माहिती नव्हती आणि ज्यावेळी मग पुण्यातील काही माझ्या स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांना विनंती केली की के तुम्ही या ठिकाणी कृषी आयुक्तालयाची भेट घ्या आणि साहेबांच्या निदर्शनास आणून द्या आणि त्या विद्यार्थ्यांनी ती गोष्ट केली आणि त्यावरच हे आजचं प्रसिद्ध पत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो काम कामाच्या व्यापामुळं आज हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आणि आता आपण या ठिकाणी ठोसपणे सांगू शकतो की आपण या ठिकाणी स्टेनोग्राफरचे किती फॉर्म भरू शकतो विद्यार्थी मित्रांनो स्टेनोग्राफरविषयी महाराष्ट्रातलं एकमेव दर्जेदार चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर मराठी असू अथवा इंग्रजी स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण अपडेट संपूर्ण जाहिराती अभ्यासक्रम आणि या ठिकाणी मराठी व्याकरण व शब्दसंग्रह तसेच जी केच्या परिपूर्ण तयारीसाठी जर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या पाहूया मित्रांनो जो तुमचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर या प्रसूत प्रस्तुत व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण देणार आहोत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण कृषी विभाग स्टेनोग्राफर मराठी आणि इंग्रजी या दोन्हीही स्टेनोग्राफर उमेदवारांना या ठिकाणी आवेदनपत्र फॉर्म भरता येतात जर तुमच्याकडे फक्त मराठी असेल तरीही फॉर्म जमतो आणि जर तुमच्याकडे फक्त इंग्रजी स्टेनोग्राफर असेल तरीसुद्धा फॉर्म भरायला जमतो आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी कृषी विभाग स्टेनोग्राफरच्या परिपूर्ण तयारीसाठी आम्ही व्हॉट्सॲप ग्रुप जो आहे तो एक बनवलेला आहे आणि त्यामध्ये फ्री स्टडी मट मटेरियल आम्ही देत आहोत जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांनी आमचा तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे मित्रांनो तर सुरू करूया मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा या ठिकाणी मी आज देणार प्रसिद्धीपत्रक वीस चार दोन हजार तेवीस कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील लघु टंकलेखक लघुलेखक निम्नश्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी या पदासाठी जाहिरात क्रमांक एक दोन हजार तेवीस दिनांक सहा चार दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक संवर्गातील सरळसेवा भरतीच्या विभागणी जाहिराती विभागानुसार जाहिराती होत्या मित्रांनो कोल्हापूर नाशिक नागपूर औरंगाबाद ठाणे आणि अमरावती लातूर कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या असून त्यानुसार सदर परीक्षेसाठी आवेदनपत्र भरण्याची मुदत वीस चार दोन हजार तेवीस रोजीपर्यंत ठेवण्यात आली होती ऑनलाईन अर्जसंख्या व अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून उपस्थित होणाऱ्या शंका विचारात घेऊन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याची मुदत दिनांक तीस चार दोन हजार तेवीस रोजी रात्री तेवीस वाजून एकोणसाठपर्यंत वाढविण्यात येत आहे कृपया उमेदवारांनी याची नोंद घ्यावी तर मित्रांनो पहिला मुद्दा असा की या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे ती मुदत या ठिकाणी वाढलेली आहे मित्रांनो जे विद्यार्थ्यांनी आता साठ ऐंशी स्पीडची परीक्षा दिलेली आहे त्यांचा अद्याप निकाल लागलेला नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो जर तुम्हाला कृषी विभागाचा फॉर्म भरावायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयुक्तांची भेट घ्या त्यांना मेल करा त्यांना निवेदन द्या की तीस तारखेच्या अगोदर तुमचा निकाल लावावा जेणेकरून तुम्हाला कृषी विभागाची जाहिरात या ठिकाणी फॉर्म भरायला संधी उपलब्ध होईल मित्रांनो ओके तर ज्या विद्यार्थ्यांनी आता परीक्षा दिलेली आहे निकाल लागायचा आहे टायपिंगचा निकाल लागलेला आहे आगामी दोन दिवसामध्ये तुमचा निकाल लागावा अशी आयुक्त साहेबांना विनंती करा निश्चितरित्या परीक्षा परिषद पुणे तुमचा निकाल प्रसिद्ध करेल आणि तुम्हालासुद्धा कृषी विभागाचा फॉर्म भरता येईल मित्रांनो केव्हाही लक्षात ठेवा आपल्या स्टेनोग्राफरच्या जागा येताना कधीच शंभर दोनशे येत नाहीत पाच पंचवीस जागा खूप झाल्या त्यामुळे ही खूप मोठी भरती आहे साठ जागा आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी साठ ऐंशी शंभरच्या परीक्षा दिल्यात त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा परिषद पुणे आयुक्त साहेबांची भेट घ्या किंवा त्यांना मेल करा निवेदने द्या निकाल प्रसिद्धीसाठी ओके हा मुद्दा त्या विद्यार्थ्यांसाठी होता की जे विद्यार्थी बहुतांश मला फोन करून विचारत होते म्हणून हा मुद्दा या व्हिडिओमध्ये इथं क्लिअर केला मित्रांनो ओके जो आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आता आपल्याला किती फॉर्म भरता येतात मित्रांनो तर बघा जे उमेदवार एकापेक्षा जास्त पदासाठी आवश्यक अहर्ता धारण करीत आहेत जे उमेदवार एकापेक्षा जे उमेदवार एकापेक्षा जास्त पदासाठी आवश्यक आहर्ता म्हणजेच पात्रता धारण करीत आहेत त्यांनी प्रत्येक पदासाठी स्वातंत्र्य अर्ज करावा बघा मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा आता या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कृषी विभागाने डिक्लेरेशन देऊन टाकलेलं आहे की तुमची जी काही शैक्षणिक आहर्ता आहे जर तुमच्याकडे ऐंशीचं प्रमाणपत्र आहे शंभरचं प्रमाणपत्र आहे एकशे वीसचं आहे मराठी असो अथवा इंग्रजी या सर्वांसाठी तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही स्वतंत्र अर्ज या ठिकाणी करू शकता आणि स्वतंत्र अर्ज करावा असं त्यांनी दिलेलं आहे सुधारित अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त अर्जांची संख्या व आवश्यक शैक्षणिक आहर्ता विचारात घेऊन समान शैक्षणिक आहर्ता असणाऱ्या पदांचा गट करून त्या पदांसाठी एका किंवा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घ्यावयाची याबाबतचा निर्णय घेण्यात आला तर बघा मित्रांनो आपल्या फोनचा आणि आपल्या मेलचा इम्पॅक्ट या ठिकाणी काय पडलेला आहे सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रातल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी मला फोन केला आणि हा प्रश्न विचारला परंतु मी त्या विद्यार्थ्यांना कृपया सांगू शकलो नाही की तुम्ही एक फॉर्म भरा दोन फॉर्म भरा मी त्यांना संपूर्ण माहिती सांगितली आणि त्यांच्यावर ठरवलं की तुम्ही तुमचं ठरवा बाबांनो की कि आपण किती फॉर्म टाकायचा उद्या जर मी तुम्हाला म्हटलो जास्तीचे फॉर्म टाकाना जर एका शिफ्टमध्ये परीक्षा झाली किंवा अडचण आली तर त्यांचं खापर माझ्या डोक्यावर नको म्हणून असं मी स्पष्ट विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं जे वि विद्यार्थी व्हिडिओ ऐकत आहेत बघत आहेत आणि ज्यांनी फोन केला आणि मी त्यांना उत्तर दिलं तेच उत्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला तर बघा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय सांगतोय की जर तुमच्याकडे शैक्षणिक अहर्ता असेल त्याच्या पदाची आणि सुधारित अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त अर्जांची संख्या एकूण अर्ज किती येतील अर्जांची संख्या व आवश्यक शैक्षणिक अहर्ता विचारात घेऊन समान शैक्षणिक आहर्ता बघा मुद्दा समान शैक्षणिक अहर्ता असणाऱ्या पदांचा गट करून आता बघा ऐंशी शंभर एकशे वीस ओके यांची जी काही शैक्षणिक अर्हता आहे ती वेगवेगळी आहे एक प्रकारची ऐंशीची स्पीड वेगळी शंभरची वेगळी एकशे वीसची वेगळी अर्हता असणाऱ्या पदांचा गट करून त्या पदांसाठी एका किंवा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घ्यावयाची याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपली जी काही विद्यार्थी संख्या आहे त्यावर आपली हे काय असेल तुमची डिपेंड असेल की तुमचे एका पदासाठी किती अर्ज जाऊ शकतात आणि तुमचे अर्जांच्या संख्येनुसार या ठिकाणी एका सत्रामध्ये परीक्षा घ्यायची का दोन सत्रामध्ये घ्यायची का सर्वांसाठी एकच परीक्षा ठेवायची हे तुमच्या अर्जावरून ठरवण्यात येणार आहे परंतु या ठिकाणी क्लिअर मेन्शन केलेलं आहे की या ठिकाणी आपण त्यांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा म्हणजे या ठिकाणी मित्रांनो जर तुमच्याकडे ऐंशी शंभर एकशे वीस अशी तीन प्रमाणपत्रे असतील आणि तिन्हीसाठी जर तुम्हाला जागा असतील तर या ठिकाणी तुम्ही तीन आवेदनपत्र सादर करू शकता आता मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की तुम्ही तीन अर्ज करू शकता मित्रांनो आणि खूप चांगल्या प्रकारची ऑपॉर्च्युनिटी आहे अठ्ठावीस जागा एकोणतीस जागा आणि तीन जागा अशा एकूण साठ जागा आहेत आपल्या मराठी आणि इंग्रजी स्टेनोग्राफर धारकांसाठी मित्रांनो त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी एक फॉर्म भरलेला आहे ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा फॉर्म भरण्याचे शुल्क आहे, आहे त्यांनी एकपेक्षा अधिक अर्ज करू शकतात तुमचा विचार या ठिकाणी निश्चितरित्या होईल मित्रांनो तर तुमचा या ठिकाणी प्रश्न सुटलेला आहे मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मला सहकार्य केलं मेल करण्यासाठी त्या सर्वांचा या ठिकाणी मी ऋणी आहे तसेच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कॉल्स केले कृषी विभागाला त्यांचासुद्धा या ठिकाणी मी ऋणी आहो कारण एवढे कॉल्स आणि मेल गेल्याच्यानंतरच त्यांनी हे प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलं तसेच खास करून पुण्याची जी काही टीम होती पाटील सर आमचे त्यानंतर जाधव सर त्यांनी स्वतः भेट घेतली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे विशेष म्हणजे मित्रांनो स्टेनोग्राफर कृषी विभागातील स्टेनोग्राफर पदभरतीसाठी या ठिकाणी आपण व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या ग्रुपवर आपण संपूर्ण या ठिकाणी कृषी विभागातील स्टेनोग्राफर पदाची तयारी कशी करायची अभ्यासक्रम काय असेल कोणकोणत्या गोष्टी वाचायच्या कोणकोणत्या नोट्स वाचायच्या काय करावं लागेल याचं संपूर्ण माहिती ग्रुपवर आपण देत आहोत ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप जॉईन करायचा आहे ते विद्यार्थी ग्रुप जॉईन करू शकतात याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो तीस तारखेपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरायची मुदत वाढ झालेली असली तरीही आपली परीक्षा पंधरा मे नंतर केव्हाही होऊ शकते म्हणून साधारणत मे एंडिंग किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार आहे वेळ फार कमी आहे अभ्यासाला झपाटून लागा ही संधी तुम्हाला परत मिळणार नाही लेखी परीक्षा लवकर होईल डिक्टेशनसाठी आपल्याला भरपूर प्रमाणात वेळ राहणार आहे मी पुनश्च एकदा सांगू इच्छितो मित्रांनो या ठिकाणी की तुम्ही ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक आहर्ता धारण करत आहे त्यांनी प्रत्येक पदासाठी स्वातंत्र्य अर्ज करावा असं स्पेशल नमूद केलेलं आहे तुमची एक परीक्षा होईल किंवा एकपेक्षा अधिक सत्रामध्ये परीक्षा होतील परंतु या ठिकाणी अर्ज करायला आपल्याला संधी उपलब्ध आहे मित्रांनो तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद निश्चितरित्या मित्रांनो माझा व्हॉट्सॲप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता निशुल्क ग्रुप आहे ग्रुपची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व स्टेनोग्राफर वि अधिकाऱ्यांचं हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद